सिंगुलर स्ट्रेस कन्वर्ट करायचं हे आपण लर्न केलं होतं. टुडे वी आर गोइंग टू डील विथ द इंपरेटिव सेंटेंसेस. दैट इज इफ वी हैव इफ द गिवन सेंटेंस इज इंपरेटिव, जर आपल्याला इंपरेटिव सेंटेंस दिलेला असेल तर त्याचा पॅसिव वॉइस कसं करायचं. लेट्स सी व्हाट इज इंपरेटिव सेंटेंस. इंपरेटिव सेंटेंस ला आपण मराठी मध्ये काय म्हणतो, आज्ञार्थी वाक्य. द सेंटेंस विच बिगिन्स विथ द वर्ब, ज्या सेंटेंसची सुरुवात कशाने होते, वर्ब ने होते, त्याला इंपरेटिव सेंटेंस असं म्हटलं जातं, है ना. फॉर एक्झाम्पल गेट आउट, गेट आउट, दिस इज अ इंपरेटिव सेंटेंस विच बिगिन्स विथ द वर्ब, है ना. जे सेंटेंसची सुरुवात कशाने झालेली आहे, वर्ब ने झालेली आहे. सो दॅट वी कॅन से दॅट दिस सेंटेंस इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सो माय डिअर फ्रेंड्स, लाईक वाईज आपल्याला जे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असणार आहे, त्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं कन्वर्जन पॅसिव्ह वाईज मध्ये कसं करायचं, वी विल सी इट नाउ. लेट्स सी, जस्ट गिव मी वन मिनिट. यू गेट दिस, व्हाट इज इम्पेरेटिव सेंटेन्स? द सेंटेन्स विच बिगिन्स विथ द वर्ब, ज्याची सुरुवात कशाने होते, वर्ब ने. वर्ब मीन्स व्हाट, ऍक्शन वर्ड, है ना. लाईक वॉक, टॉक, डो, रन, लाईक वाईज दीज आर ऑल द वर्ब्स. म्हणजे ज्या वाक्याची सुरुवात, द सेंटेन्स बिगिन्स विथ द वर्ब, ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते, दीज त्या सेंटेन्सला आपण काय म्हणतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. व्हॉट इज, लेट्स सी, जो इच्छा काम हाऊ टू कन्वर्ट द सेंटेन्स इन टू पॅसिव वॉइस. आता या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं कन्वर्जन आपल्याला पॅसिव वॉइस मध्ये कसं करायचं, वी विल लर्न नाउ. And what are the rules? So this is a basic formula. As I have given formula for each type. प्रत्येक टाईपसाठी एक फॉर्म्युला दिला आहे. पहिल्या टाईपमध्ये आपण सिम्पल टेन्सचे वाक्य पाहिजे, दुसऱ्या टाईपमध्ये आपण कंटिन्युअस टेन्सचे वाक्य पाहिजे, आणि थर्ड जो आपला टॉपिक होता त्याच्यामध्ये आपण परफेक्ट टेन्सचे वाक्य. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द इम्परेटिव सेंटेन्सेस. ओके, दिस इज द फॉर्म्युला, दॅट इज लेट ऑब्जेक्ट बी अदर वर्ड पीपी. We will understand this formula, we will understand this type with the help of example, so we will start. Here type of example, so to understand the formula, let's see. The first sentence is, plant the trees. Plant the trees. Okay, this is the one simple sentence, and we have to convert this sentence into passive voice. Okay. Do you get this? This is the imperative sentence. You want to summarize that as an imperative sentence? Yes. Because it begins with the verb plant. It begins with the verb plant. So imperative sentence always begins with the verb. This is the basic thing. So it begins with the verb plant, and it is always followed by object. It is in having object as a accessory. त्याच्यानंतर लगेच ऑब्जेक्ट असतो. इम्परेटिव्ह सेंटेन्सची खासियतच ही आहे की त्याची सुरुवात वर्ब ने होते आणि त्याच्यानंतर लगेच काय असतं, ऑब्जेक्ट असतं. ऑब्जेक्ट म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण कर्म म्हणतो. सो वी अंडरस्टँड व्हॉट इज वर्ब अँड ऑब्जेक्ट. वर्ब आणि ऑब्जेक्ट समजलं तसं आयडेंटिफाय करायचं. ओके, हा आपण कन्वर्ट दिस सेंटेन्स इन पॅसिव वॉइस. हे सेंटेन्स आपल्याला पॅसिव वॉइस मध्ये आता काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. सो वी विल यूज द फॉर्म्युला. Let, it is the word from formula. Ha, formula from the direct word is ahe. That is, let object. What is the object? The trees. Let the trees. Then word from formula, be. And we have to use. We do not have the other word. So we go for pp. Pp means past participle. Kriya padaje is the root. So what is the meaning of plant? It is planting. So what will be the answer? Let the trees be planted. In this way you can solve all the sentences. It is so simple. This is the easiest type from Chandravaj. Chandravaj is the easiest type. But we get fumbled. We make mistake many a time. After Chandravaj is very strong. Mistake for a reason. So then learn this formula. Identify verb and object. All these things in the formula and mathematically you will get the answer. So easy type. Let's see, we will see the next sentence.
so that we can understand it better. We will make the passive voice of change the voice. Change the voice. Okay, this is also a sentence. It is the imperative sentence. Half like grammar start I will add an imperative sentence because it begins with the verb change. Okay, the voice. The voice is object. Voice का आया था अपना object आ गया था अपना क्या सफेद लव we got the verb as well as object. Now we have to put all these things in the formula. Let's see what is the formula. It will begin with let, then object. What is the object? The voice, then be as per the formula. मैं उस बार भी अपन जिसे copy किया था other word आया है का नहीं PP अगर चेंज सब लिख दिया है चेंज 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 लेट द वॉइस बी चेंज हाउ सिंपल इट इज आणि ईजीएस टाइप है बघा सब्जेक्ट सॉरी वर्ब आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाई केलं आपल्याला समजलं आहे इंपरेटिव सेंटेंस आहे बिकॉज इट बिगिन्स विथ द वर्ब वर्ब ने त्याची सुरुवात होते क्रियापदाने याची सुरुवात होते म्हणून ही इंपरेटिव सेंटेंस आहे सो वी रिमेंबर्ड है ना दैट फॉर्म्युला दैट इज लेट object B on the word and PT. We put all these things in the formula and we will get the answer. After the summary of the imperative sentences, the formula will start and directly after the answer.